रस्त्याला दुभाजक व दुतर्फा नाल्यांसाठी ग्रामस्थांचा रास्ता रोको. मोताळा तालुक्यातील वाघजाड ते धामणगाव बढे बसस्थानक मार्गे जामनेरकडे जाणाऱ्या या रस्त्याचे दोन वेळा भूमिपूजन करून सुद्धा कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नव्हती. आता या कामाला सुरुवात करण्यात आली, मात्र दर्जाहीन कामाचा होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. या कामाचा दर्जा सुधारावा आणि रस्त्याच्या मधोमध दुभाजकसह दोन्ही बाजूंनी नाली करण्यात यावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला होता. तरी देखील निकृष्ट काम होत असल्याने नागरिकांनी रास्ता रोको केलाय आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्या आणि दुभाजकाची मागणी करत ही मागणी पूर्ण न झाल्यास होणारे कामही बंद पाडू असा इशारा नागरिकांनी दिलाय. चलेंगी दादागिरी नहीं चलेंगी, अरे नहीं चलेंगी, नहीं चलेंगी दादागिरी नहीं चलेंगी. अरे दोन्ही बाजूला नाल्या, दोन्ही बाजूला नाल्या. गेल्या सहा महिन्यापासून जेव्हापासून ग्रामपंचायत धामणगाव बढेला माहिती मिळाली आहे की हा काम सुरू होणार आहे, सदरचं काम हा मागील सरकारच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या वेळीचं सँक्शन झाल्याचं आम्हाला चित्र दिसून येत आहे. अरे इकडे उभे राहिल्यापेक्षा बाजूपासून आम्हाला माहिती मिळाली आहे, तेव्हापासून आम्ही काढून राहिले. ग्रामपंचायत धामणगाव बढेच्या सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्यांनी मिळून सदरचा रोड हा कायदेशीरपणे व्हावा, दोन्ही बाजूने सांडपाण्याची व्यवस्था पण व्हावी यासाठी मध्ये टाका किंवा आम्हाला आळवा घाला, आम्ही विकासासाठी लढणारच आहे. आणि यापुढेही जर 15 दिवसाची आत आमच्या या निवेदनावर जर कोणतीच दखल घेतली गेली नाही तर मग आम्ही आमरण उपोषण संबंधित विभागाच्या कार्यालयासमोर करू.